बुधवार को निकलने वाले मराठा कुणबी क्रांति मोर्चे में जिले के साथ अन्य जिलों के लोग बड़ी संख्या में शामिल होंगे। इस कारण यातायात व आवाजाही की समस्या निर्माण न हो तथा कानून व सुव्यवस्था अबाधित रहे, इसलिए शहर के मुख्य मार्ग पर 19 अक्टूबर की सुबह 6 बजे से शाम 7 बजे तक सभी प्रकार की वाहनों की आवाजाही तथा भारी वाहनों के प्रवेश पर पाबंदी लगाई गई है। इस मोर्चे को लेकर तगड़ा बंदोबस्त किए जाने की जानकारी जिला पुलिस अधीक्षक संदीप दीवान ने देते हुए बताया कि इस मोर्चे के लिए 1 पुलिस अधीक्षक, 2 अपर पुलिस अधीक्षक, 10 पुलिस उप अधीक्षक, 28 पुलिस निरीक्षक, 140 सहायक पुलिस निरीक्षक, पुलिस उप निरीक्षक और 2100 कर्मचारी तथा SRPO, होमगार्ड्स आदि को तैनात किया गया है। खुद जिला पुलिस अधीक्षक दीवान ने इन सभी बंदोबस्तों का जायजा लिया है। पुलिस अधीक्षक संदीप दीवान ने जानकारी देते हुए कहा कि रोजमर्रा का काम करने वाले लोग वाहनों का बुधवार को प्रयोग न करें, साथ ही नागरिक व मार्ग के दुकानदार अपने वाहन दुकान के सामने खड़े न करें। शहर में ऑटो बंद, ट्रेवल्स और बड़े व भारी वाहन बंदी की घोषणा की गई है। सिर्फ अत्यावश्यक वाहनों को प्रवेश दिया जाएगा। जिला पुलिस अधीक्षक ने शहर की जनता से नो व्हीकल डे मनाने की अपील की है। मराठा मोर्चासाठी बंदोबस्ताची संपूर्ण तयारी पोलीस विभागाने केलेली आहे। या मोर्चासाठी 1 पोलीस अधीक्षक, 2 अपर पोलीस अधीक्षक, 10 पोलीस उपअधीक्षक, 28 पोलीस निरीक्षक आणि 140 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि साधारणपणे 2100 लोक कर्मचारी प्लस SRPF प्लस होमगार्ड असा तगडा बंदोबस्त लावलेला आहे। याच्याशिवाय त्यांचे स्वयंसेवक सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आमचा टायअप झालेला आहे। त्यांचं एक ट्रेनिंग झालं, त्याच्यामध्ये सुद्धा पोलीस अधिकारी हजर होते। आज सुद्धा त्यांचे दुसरं ट्रेनिंग आहे स्वयंसेवकांचं। तर मी स्वतः संपूर्ण स्पॉट आणि मोर्चा बंदोबस्ताची, मोर्चा रस्त्याची पाहणी केलेली आहे आणि वी आर प्रिपेअर्ड। अजून काय काय याच्यामध्ये विशेषतः जे कॅमेरा शूट वगैरे असतात त्याच्याबद्दल काय सांग आणि रस्त्यांची पाहणी तपासणी कशी होणार? संपूर्ण मोर्चाचा जो रूट आहे त्याचं अँटी सबोटेज चेकिंग होणार आहे, स्नेफर डॉगच्या मदतीने सुद्धा होणार आहे, ते उद्या होईल आहे, परत परवा दिवशी सुद्धा होणार आहे। ट्रॅफिक डायव्हर्जन्स आम्ही प्लॅन केलेलं आहे, त्याचं नोटिफिकेशन आम्ही आज काढतो आहे आणि साध्या वेषातला बंदोबस्त आहे, महिलांचा बंदोबस्त आहे, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपण लावलेला आहे आणि मोर्चाच्या आयोजकांचे त्यांचे स्वयंसेवक सुद्धा आहेत आणि दोघांच्या कोलॅबोरेशनमध्ये आपण हा बंदोबस्त करतो आहे।